वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आज निलंबन झालेलं आहे। सर दादा काय सांगाल, जयंत पाटील यांचं निलंबन झालेलं आहे? गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। जयंत पाटील साहेबांच्या सारख्या संयमी शांत आणि विधिमंडळाचा 32 वर्ष अनुभव असणारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळलेले आणि एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्ष प्रांताध्यक्ष असणारी व्यक्ती ह्याच्यासारख्यांना निलंबित करणं हे खरोखरीच अन्यायकारक आहे। सातत्याने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढलं जात आहे। सीबीआयने देखील मागच्या काळात काही निर्णय दिला होता, तरी देखील दिशा सालियन प्रकरण बाहेर काढलं जात आहे, नेमकं काय म्हणा? नाही, त्या संदर्भामध्ये हा राजकीय त्यांचा डाव दिसतोय, ह्याच्यामध्ये त्यांची फार समंजस भूमिका वाटत नाही। वास्तविक त्यांच्या आईवडिलांनी, स्वर्गीय दिशाच्या आईवडिलांनी त्याच्याबद्दल काय म्हणायचं ते त्या म्हणलेले आहेत। ते म्हणतात आमच्या मुलींचे नाव घेऊ नका, आमच्या मुलीला कशातही ह्याच्यात ओढू नका, तुमचं राजकारण तुमच्या पद्धतीनं करा, आम्हाला मनस्ताप देऊ नका, आम्हाला शांतपणे, आमची सोन्यासारखी मुलगी गेलेली आहे, आता आम्हाला आमच्या पद्धतीनं जगू द्या, तुम्ही जर हे सातत्याने त्रास देत राहिला तर आम्ही काही बरं वाईट करून घेतलं तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल, हे त्यांनी राष्ट्रपतींना पण सांगितलं, पोलिसांना पण सांगितलं आणि मीडियाला पण सांगितलं। उद्या तुमची नेमकी भूमिका काय? उद्या भूमिका सकाळी ठरू। आपण बघतोय, आपण आपल्यासोबत अजित दादा होते, त्यांनी सांगितलंय निलंबन जे आहे ते कुठेतरी जाणीवपूर्वक केलं गेलं आणि यामध्ये कुठेतरी सूडबुद्धी दिसते, कारण सकाळपासूनच सत्ताधारी पक्षाचे आमदार जे आहेत ते आक्रमक दिसत होते, काहीतरी अगोदरच ते ठरून आल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। कॅमेरामन राकेश सह सुशांत सोनसाम, टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।